भंडारा जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण पाहता याचा थेट परिणाम पुन्हा एकदा मिरची या पिकांवर पाहावयास मिळत आहे. मागील वर्षी सुद्धा अशाच पद्धतीचे वातावरण बदल पाहता या वर्षी सुद्धा मिरची पिकावर फुलकिडी व चुरड्या मुरड्या लोकांची लागण झालेली आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम आता उत्पादनावर होणार असून मिरची उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. जिल्ह्याचा विचार केला असता पारंपरिक धान पिकावर पर्याय म्हणून मोहाडी लाखणी पवणी व लाखांदूर या भागातील शेतकरी मिरची पिकाची लागवड करत असतात तर उत्पादन चांगले होते. मात्र गतवर्षीपासून विविध कीडरोग मिरची पिकावर येत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर मिरची पिकांच्या कीडरोग नियंत्रणासाठी कीटकनाशकांसोबत निंबोळी अर्क फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागामार्फत देण्यात आला आहे. याच्यापूर्वी मिरची आमची पहिले चांगली होती पण हा आभार आता 8-10 दिवस झालं चालू झाल्यामुळे मिरचीवर कीड काही चुड्डा हा येऊन राहिला आहे आणि आला आहे. त्याच्यामुळे मिरचीची फसल कमी होऊ शकते आपली. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज भंडारा.